धर्मवीरगढ़ पेट्रोल पाणी झालेलं आहे ओके दिसतोय का मी गुड मॉर्निंग मंडळी तर ही आजची सफर ही श्रीगोंदा तालुक्यात असणार आहे पहिले तर आपल्याला श्रीगोंदा तालुक्यात दरेकर सरांना भेटायचं आहे त्यानंतर त्यांच्यासोबत काहीतरी एक्सप्लोर करायचं आहे तर चला सुरू करूयात आपला आजचा ब्लॉग आपण सरांच्या घरी पोहोचलोय या आहे सरांची बाग सुंदर अशी बनवलेली सरांनी ही बाग सरांकडे मस्त पाऊनचार झालाय श्रीगोंद्यातील महाजी शिंदे यांच्या वेशातनं बाहेर जात आहोत आपण पेडगाव मध्ये आलोय किल्ल्याकडे जातानाच त्याच्या डाव्या बाजूला मारुती रायाचं असं सुंदर कोरीव काम केलेली मूर्ती आहे बघताय तुम्ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे तिचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत ही जी पडलेली मंदिरं दिसत आहे ना त्यांची ही अवस्था त्या काळी झालेल्या स्वाऱ्यांमुळे आहे सिमेंट नाही ह्याला एक विशिष्ट पद्धतीचा त्यावेळेसचा ते चुना बनवला केमिकल बनवला जायचं दोन दगडाच्या मध्ये ते होतलं की ते एक जीव होऊन जायचं दगडच बनवायचं आणि त्याचा वापर शिस होत ना सर शिस नाही ते वेगळा प्रकारच घ्यावा शिस वेगळं शिस ते पाण्याच्या तळ्यात वगैरे वापरतात हे नाही बघा कुठे जॉईंट दिसतो का पण ऍक्च्युली हे जॉईंट आहेत असे हा एक भाग आहे एवढा हा भाग आहे वेगळा आहे चिटकावलेले ते त्याच्यात ठेवून त्या पद्धतीचं जॉईनिंग केलं आणि किती कोरीव काम आहे इतकं भारी कोरीव काम केलेलं आहे हा एवढाच पॅसेज आहे त्याचं जे डायमेन्शन आहे हे बघा इक्वेल म्हणजे ते आता भूमिती पद्धतीने जर करायचं म्हणलं तर आता ते आपण कॉम्प्युटर करू शकतो त्या काळात काय होतं त्या काळात काहीच नव्हतं माणसंच करायचे सगळं बघा हे सगळं कुठले अंदाज आणि प्रत्येकाचं हे वेगळं आहे प्रत्येकाचं वेगळं आहे हा भाग फक्त एक सेपरेट आहे बाकी तर वेगवेगळे डिझाईन आहे सगळे आणि हे ही पूर्ण ही बघा त्याच ही फ्रेम आता बनणं शक्य आहे हे
आणि एक संघ दगडामध्ये बनवलेलं आहे. किती बारीक 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 काम केलेले बा. इथं रांगोळी काढली दगडात. अरे आणि आतमध्ये पिंड आहे. पिंड पण अशी आहे की ती दगडात आहे आणि त्यात थोडीशी पिंड छोटीशी आहे. हो इथे हत्तींच्या मोटा चालायच्या इथं त्याच्यावर ते ठरवलं होतं. आणि इथून पूर्ण गावाला पाण्याची व्यवस्था होती. पाईपलाईन होती थोडक्यात ती खापराची. खापरा त्यावेळेस हे जे माझ्या मागचं आहे ते चित्र मंदिर आहे. फार सुंदर असं रेखू काम केलेलं मंदिर आहे. आणि त्याच्या शेजारीच एक महादेवाचं मंदिर आहे तिथं की आपण जाणार आहोत खाली. आणि बाकीची माहिती सुनील सर आपल्याला देतीलच. तेराव्या शतकात देवगिरी यादवांच्या काळात या किल्ल्याचे काम झाले. त्यावेळी त्या किल्ल्याला पांडे पेडगावचा भुईकोट म्हणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे हा किल्ला मोकस होता. मोकस म्हणजे हा किल्ला त्यांच्याकडे देखभालीसाठी होता. त्यानंतर जमशाहीची सत्ता आणि कालांतराने हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. औरंगजेबचा भाऊ बहादूर खान ओकालतारा हा त्यावेळी त्या किल्ल्याचा किल्लेदार होता. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबने आपली छावणी पेडगावला आणली. त्याच गडावर महाराजांना उंटावर बसून वेगवेगळ्या टोप्या घालून अचकट विचकट वाद्य वाजवत धिंड काढली होती. महाराजांची करारी भेदक नजर त्या औरंग्याला सहन होती होत. म्हणून त्यांनी याच दरबारात महाराजांचे डोळे काढण्याचे आदेश दिले. याच ठिकाणी भला मोठा राजदरबार होता आणि या स्तंभाला शंभूराजे शौर्य स्तंभ असं म्हणतात. महाल काय दरबारातला मेन महाल? महाल अच्छा. फक्त एवढंच व्यवस्थित राहिले आता बाकी सगळं पडले. हो मेन महालात आपण प्रवेश केला आहे. आणि सुरुवातीला असतात ते कारंजा या स्वरूपात. त्यानंतर त्याचं पाणी ह्या वेशीतनं साईडच्या ह्या बिळात पुन्हा रिटर्न जायचं. त्यानंतर हे जे आहे जुन्या काळच्या पेंटिंग होत्या बहुतेक आता त्या नाही आहेत. त्यासाठीच केलेल्या होत्या ह्या जुन्या काळच्या पेंटिंग्स होतात तयार जागे होत्या. सध्या तरी ते नाही आहेत. इकडं जे आहेत ते धान्याच्या जे आहे आतील अंडरग्राऊंड ज्या होत्या कोठार. त्यानंतर इथून वरच्या भागातनं धान्य खाली ठेवायचे हे कोठाऱ्या. इथे येतो आंघोळीचा हा टप राणी महाराजांसाठी. इथे खाली शिड्या उतरायच्या. त्यानंतर हा टप यात आंघोळ केल्या जायच्या. आणि या महालातून असा सुंदर असा भीमा नदीचं दृश्य दिसत आहे आपल्याला. ते इथून केलं जायचं सवान्याच्या ह्याच्यातून हे धान्य इथून सोडण्यासाठी ही व्यवस्था केलेली होती. आणि हा एरिया पूर्ण कडेने बंदिस्त आहे. हा संपूर्ण असा